भारतीय राजकारणात अशी काही माणसं होऊन गेली किंवा आहेत की ते सतत सत्तेशी चिकटून राहतात. सत्ता कोणाचीही असो ते सत्तेत असतातच. नक्की सत्तेची हवा कुठल्या बाजूने आणि त्यानुसार आपला राजकीय फायदा कसा साधता येईल हे ओळखण्यात हे लोक पटाईत असतात. रामविलास पासवान, रामदास आठवले ही अशीच काही नावं. रामविलास पासवान सध्या हयात नाहीयेत आणि रामदास आठवले गेली 10 वर्ष झाली केंद्रीय मंत्रिमंडळात आपलं भक्कम स्थान रोवून आहेत. रामविलास पासवान आणि रामदास आठवले या जोडीनंतर सध्या महाराष्ट्रातील एका नवरा बायकोची जोडी देखील या लाईन मध्ये बसण्याच्या तयारीत आहे. या जोडीचं नाव आहे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा. त्यामुळे या राणा दाम्पत्याचा राजकीय प्रवास कसा राजकीय हवामान तज्ञाच्या बाजूने होतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनिष्का आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. अमरावती मधल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रवी राणा निवडून येतात तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून खासदार नवनीत राणा निवडून आल्यात. नवनीत राणा ह्या पूर्वीच्या नवनीत कौर. मुंबईमधील एका पंजाबी कुटुंबात यांचा जन्म झाला. साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्री म्हणून नवनीत राणा फेमस होत्या. योग गुरु रामदेव बाबा यांच्या आश्रमामध्ये आमदार रवी राणा यांच्याशी नवनीत कौर यांची ओळख झाली. 2011 मध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांचा विवाह सोहळा पार पडला. राजकीय अभिनय क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. ऍक्ट्रेस आणि पॉलिटिकल लीडर अशी ही जोडगोळी. लग्नानंतर नवनीत कौर यांनी नवनीत राणा असं नाव लावण्यास सुरुवात केली. रवी राणा हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. अपक्ष आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आहे. अपक्ष आमदार म्हणून निवडून येणं आणि सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणं ही रवी राणांची खासियत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र राजकारणात अपक्ष म्हणून सुरुवात केली असली तरी वेळोवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सेनेलाही त्यांचा पाठिंबा आहे. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीशी संधान साधून त्यांनी थेट शरद पवारांकडून तिकीट मिळवलं होतं. यात त्यांचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. शरद पवारांच्या पाठिंब्यावर 2014 इलेक्शन लढवून आपली ताकद त्यांनी दाखवून दिली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे पण अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये भरपूर प्रमाणात अंतर्गत मतभेद आहेत. हा लोकसभा मतदारसंघ गेली 25 वर्ष झाली शिवसेनेकडे. अशावेळी शरद पवारच आपल्याला ही जागा मिळवून देऊ शकतात हे ओळखून राणांनी शरद पवारांना जवळ केल्याचं बोललं जातं. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला तुल्यबळ उमेदवार नसल्याने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नव्हता. 2014 साली 4 लाखाच्या आसपास मत घेऊन राणा यांनी आपली ताकद दाखवून दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी पुढील 5 वर्ष त्यांनी लोकांशी सतत जनसंपर्क ठेवला आणि खासदार आनंदराव अडसूळ कसे कुचकामी खासदार आहेत हे जनतेसमोर दाखवून दिलं. मात्र 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही. निवडणुकीनंतर बाजू बदलण्याचा ऑप्शन त्यांनी ओपन ठेवला होता. 2019 निवडणुकीला मात्र अपक्ष उभा राहून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन नवनीत राणा खासदार झाल्या. मात्र त्यानंतर केंद्रात मोदी सरकारची हवा असल्याचं ओळखून त्यांनी पुन्हा एकदा पाठिंबा बदलला. शिवसेना विरोध कायम ठेवत त्यांनी भाजपाची बाजू घेण्यास सुरुवात केली. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने अडसूळ असल्याने राणा दाम्पत्याने थेट भाजपाला जवळ केलं. भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. प्रसंगी तुरुंगात जाण्याची खेळी देखील खेळली. यामुळे मतदारसंघातील स्थानिक विरोधक अडसूळ आणि बच्चू कडू यांच्याशी पंगा घेण्याची राणा दाम्पत्याला ताकद देखील मिळाली. याचं फळ देखील त्यांना मिळालंय. आता शिवसेना फुटल्याने या मतदारसंघावर भाजपने आपला दावा केलाय. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट देखील देऊन टाकलंय. त्यामुळे पुन्हा एकदा राणा दाम्पत्य सत्तेच्या वळचणीत बसण्यात यशस्वी झालंय. बाकी राजकीय हवामान तज्ञ म्हणून आठवले आणि पासवान यांना राणा दाम्पत्य जोरदार स्पर्धा देत आहेत एवढं नक्की. अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.